गुड मॉर्निंग गाईज, आज आम्ही फिरायला निघालो आहे आणि आमचं फिरायचं जे लोकेशन आहे ते आहे मालवण. करंटली आम्ही आहोत कशेडी घाटामध्ये, खेडमध्ये, आणि आमची टीम आमच्या सोबत आहे. ही आमची टीम, हा आमचा खास मित्र विनीत शेठ, हे त्यांचे सुपुत्र अभियान. इकडे आहेत वैभव कुलकर्णी, आमचे पोलीस मित्र कमलेश चांदेकर, त्यानंतर आमची गाडीचे मालक परेश चितळकर, तिकडे आमचे शिक्षक अनिल भाई, आणि आमच्या सर्वात मोठा चॉकलेट बॉय प्रसाद पाटुकले. आता आम्ही निघालोय, आता आम्ही आहोत कशेडी घाटामध्ये. जवळपास सकाळी 6 वाजता निघालोय, 8 वाजले आम्ही कशेडी घाटात पोहोचलोय. पुढचा आमचा जो मार्ग आहे तो गणपतीपुळे करून आम्ही जात आहोत अरे वारे बीचला, आणि तिथून पुढे आम्ही जातो मालवणला. सो बी कनेक्टेड, आम्ही तुम्हाला असेच आमचे अपडेट्स देत राहू. मी बाईक वर खेळला किती माहिती आहे का? हे आमच्या ट्रिपचं पहिलं देवस्थान कालकाई मंदिर, जे खेड जवळ आहे, भरणे नाक्याजवळ आहे. आता मी ते पोहोचलेलो आहोत. आता आम्ही आता पोहोचलेलो आहोत आपल्या कालकाई देवस्थानाजवळ. हे देवस्थान जे आहे ते भरणे नाकाजवळ आहे, खेड जवळ. तर म्हणजे परिसराच्याबद्दल थोडीशी माहिती आहे. हे एक जागृत देवस्थान, नवरात्राच्या आखेरीमध्ये या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. अगदी राज्यातून 90 तिथे लोक येतात, भाविक येतात, आणि नवरात्रामध्ये 9 दिवस खूप तिथे कार्यक्रम रचल असते. हे मला वाटतं ग्रामदैवत असेल, ग्रामदैवत आहे. खूप जबरदस्त मंदिर आहे. Thank you.
मित्रांनो, ॲक्च्युली आमचा जो आजचा रूट आहे तो रूट आहे रोहावरून आम्ही निघालो कोलाडवरून NH66 आम्ही पुढे आलोत. तर आम्ही आलो खेडपर्यंत, म्हणजे रायगड जिल्हा क्रॉस करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो. तुम्ही पाहिलं तसं की रस्ता सध्या खूप चांगला सुस्थितीमध्ये आहे, जेणेकरून जो प्रवास जातो खूप सोयीस्कर आणि चांगला होत आहे. अजूनपर्यंत आम्ही जवळपास 120 किलोमीटरच्या आसपास आलो आहे आणि 120 किलोमीटरसाठी आम्हाला 3 तास लागलेले आहेत. त्यात आम्ही 15-20 मिनिटाचा ब्रेक देखील घेतला होता. सो 6 वाजता निघालो होतो आम्ही, 9:15 झालेले आहेत. आणि प्लॅन असा आहे आमचा की इथून पुढे आम्हाला चिपळूणला जाऊन CNG फिलिंग करायचं आहे, प्लस आम्हाला जायचं आहे नाश्त्यासाठी भाद्रशेक नाका चिपळूणमध्ये. तर वातावरण इथं खूप चांगलं आहे, गर्मी आहे बट जो निसर्ग सौंदर्य आहे कोकणाचं ते तुम्ही बघू शकता. तर मजा येत आहे आमच्या, तर असेच बनून राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये सांगणार आहोत की नक्की नक्की आम्ही मालवणमध्ये काय काय करणार आहोत. तारकर्ली स्कूबा डाईव्ह होईल की नाही हा पण आमचा मोठा विषय आहे, कारण का सध्या टुरिस्ट अट्रॅक्शन तिथं खूप जास्त झालेलं आहे. सो होणार की नाही हा मोठा विषय. सो तुम्ही तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि एन्जॉय करा, बघा पुढे काय काय होत आहे. सो स्टे ट्यून्ड. आपण कोकणच्या महत्वाच्या एका परशुराम घाटामध्ये आहोत. या परशुराम घाटात आपण पूर्ण चिपळूणचं सौंदर्य आपण निहाळू शकतो आणि परशुराम घाट लागूनच चिपळूणची जीवनवाहिनी म्हणजे वाशिष्ठी नदी. या वाशिष्ठी नदीला कोयना जनाचं अवजल येतं. कोयना जनात तिथे पोसत वॉटर आहे, ज्याला विद्युत केंद्रात येणारं पाणी या नदीला मिळतं. पावसाळ्यात या एरियाचा नजारा खूप बघण्यासारखा असतो. हा घाट उतरलं की एक सहसा धबधबा म्हणून आहे, एकदम प्रसिद्ध धबधबा आहे. त्या धबधबा म्हणून एक पॉईंट घेऊ. लेफ्ट साईडला जा, आजोराला प्लांट आहे ना गृहाचा, त्या पाण्यावरती वीज निर्मिती करतात आणि जो झालेला प्रोसेस वॉटर आहे तो खाली येतो, या नदीला येतो. आणि सर्वात तुडुंब वाहणारी नदी म्हणजे वाशिष्ठी नदी, सावित्री नदी. आणि या चिपळूणमध्ये पण पुराची कंडिशन खूप बेड असते नदीला पाण्याला. नंतर दोन डॅम आहेत, कोळकेवाड आणि कोयना. पूर आलेला एक तिवरे पण आहे, तो तिवरे गेला होऊन फुटला असतो, तिवरे फुडून गेला. आणि रस्त्याची सुस्थिती, आमची सुस्थिती पण बघा. त्यांचा विचार होता की एक लेन पूर्ण करण्याचा पावसाळ्याच्या आधी, पण तसं फेल ठरलं त्यांनी दरवर्षीप्रमाणे. आता मध्ये काही 2 तास का पाऊस पडत आहे, सगळं तिकड झालं होतं, सगळे दरड बिरड खाली. इथे इथे दरड कोसळायचं जाम धोका आहे, कोसळणार ना, जोरात पाऊस पडतो. परशुराम घाट किती वेळा बंद होतो पावसाळ्यात? लूज आहे, आता लूज केले. आता आणि विषय कसा होतो म्हणजे ते सगळं आता भुसभुशीत झालंय ना, खालचं सगळं पडत चाललंय. ह्या इंजिनिअरची कसोटी आहे भरपूर इथल्या. सर्वात डेंजर, सर्वात टफ काम कोकण मुंबई हायवे साहेब. टाकणं पण डिफिकल्ट आहे, इतिहास खावा लागतो खूप मोठा आहे. असे अपघात होत राहतात, तर सर्वांनी सुरक्षित वाहने चालवा. घरी कोणतरी आपल्या वाट पाहत आहे, घरी बराचा ब्रेक, उत्तम ब्रेक. गणपतीपुळे शून्य कुठे आलं, गणपतीपुळे आलो आपण एंट्री घेतली, आता आलो बघ. आणि अशा प्रकारे आम्ही गणपतीपुळे एंट्री केलेली आहे. पहिलं स्पॉट आहे आपलं, श्री गणेश दर्शन घेऊन जेवण भोजन करून आपण बारसू प्रकल्पाला आम्ही एक भेट देऊन आलो. बारसू प्रकल्प आमचे अध्यक्ष विनीतजी वाकडे, येण्याची छत्रांचे अध्यक्ष विनीतजी वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली बारसू प्रकल्पाला भेट दिली आम्ही. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुद्दा काय नक्की? आधी त्यांनी परमिशन दिलेली की न दिलेला पाठिंबा कुठला उद्धव ठाकरेंचा तुमचा? त्यांचा मुद्दा एवढा गर्दी बाकी येते पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पार्किंगसाठी जागा दाखवतो, आम्ही बघतोय कुठे भेटते काय. चिकार गर्दी असली तरी सागर दर्शन फ्री पार्किंग आहे ना भाई, अभिनेत तिथे गाडी पार्क करायची फ्री पार्किंग.
गणपतीपुळे. कॅमेरा सो इथून पुढे आम्हाला कॅमेरा मोबाईल बंद ठेवावा लागेल. गणपतीपुळे गणपतीपुळे प्राचीन देवस्थान आहे. रत्नागिरीच्या प्रसिद्ध गणपती जागृत देवस्थान आहे. मागी गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव भरतो. श्रींची पालखी निघते पूर्ण बाजारपेठेत. आणि हा समुद्र खूप खवळलेला असल्या कारणाने आपण थोडं जाऊ शकत नाही. नेहमी खवळलेला असतो समुद्र हा. Yeah.